अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भगवे फेटे परिधान करून ढोलताशांचा गजर करणारे ढोल पथक तसेच मिरवणुकीत नाचवले गेलेले सोंग या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। तर ही मिरवणूक जामनेर नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौक येथे पोहोचल्यावर शिवगर्जनेने या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। शिवजयंती उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि जामनेर शहरातील जामनेरपुरा या भागातील जे मंडळ आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि ते देखील ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी शिवजयंती ही साजरी करत आहेत। तर आपण बघूया, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीनं संपूर्ण तालुकावासियांना या विधानसभा अध्यक्ष क्षेत्रातील सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज जामनेर शहरात आपण पाहिलं असेल की विविध
वेगवेगळ्या वार्डातनं वेगवेगळ्या गल्लीतनं तरुणांना जसा जोश आलेला आहे सगळीकडे वातावरण शिवमोग झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहात सगळ्यांनी शिवजयंती सगळेजण साजरे करत आहेत. सकाळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन, जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी सर्वच पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि सकाळपासूनच विविध भागातनं अगोदर सकाळी शाळेतनं विविध शाळांच्या मिरवणुका निघाल्या. आज जामनेरपुरा प्रतिष्ठानची मिरवणुका निघाली, बजरंगपुराच्या प्रतिष्ठानची मिरवणूक निघाली, वाकी रोडची शिवछत्रपती प्रतिष्ठानची मिरवणूक आता इथे पोहोचणार आहे. अत्यंत उत्साहाचं वातावरण हे सगळीकडे आहे आणि अशा जल्लोष आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
ठिकाणावरून या मिरवणुका येत आहे आणि खूप असा जल्लोष या ठिकाणी शिवजयंती निमित्त केला जात आहे. कॅमेरावर तुला झाकरसह विक्रम सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.